हरिओम आणि नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत तूळ किंवा तुला या राशीविषयी तुला ही रास राशी चक्रातील सात नंबरची रास आहे आणि एकशे ऐंशी अंशापासून ते दोनशे दहा अंशापर्यंत या राशीचा विस्तार राशी चक्रामध्ये आहे या राशीचा चिन्ह कसं आहे तर जो तराजू आहे बॅलन्सिंग करणारा तराजू आहे दोन पारडे असणारा तराजू आहे ते या राशीचं बोधचिन्ह आहे चित्रा नक्षत्राची दोन चरण स्वाती नक्षत्र संपूर्ण आणि विशाखा नक्षत्राची पहिली तीन चरण अशी एकूण नऊ चरणांनी ही तुला रास बनलेली आहे ही राशीचा स्वभाव कसा आहे तर बऱ्याचदा स्थिर राशी असते चर राशी असते आणि द्विस्वभाव राशी असते तर तुळा किंवा तुळ ही रास जी आहे ती चर स्वरूपातील रास आहे ही वायुतत्वाची रास आहे आणि पुरुष स्वरूपातली रास आहे या राशीचा स्वामी कोण आहे तर शुक्र ग्रह हा तुला राशीचा स्वामी आहे मित्रांनो या राशीचं स्वभाव वैशिष्ट्य काय आहे तर सदा नित्यनियमाने आनंदित राहणं हे या राशीच्या मंडळींना खूप आनंदाने जमतं शुक्र असल्यामुळे शुक्राची रसिकता ही तुला राशीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहे मात्र असं जरी असलं तरी यांचा दृष्टिकोन जो असतो तो नियमितप्रमाणे शास्त्रीय स्वरूपातला दृष्टिकोन नसतो ही राशीची मंडळी अत्यंत परिपक्व असतात आणि प्रज्ञावान असतात बुद्धिशील असतात निरंतर आपल्या बुद्धीवरती विश्वास ठेवणारी असतात मनाचे थोडेसे सॉफ्ट जरी असले तरीही विचार करताना किंवा कुठलाही निर्णय घेताना बुद्धीवरती अवलंबून घेणारा निर्णय हा यांचा असतो यांची गमनशीलता कशी असते तर निरंतर कार्यामध्ये राहणं त्यांना आवडतं आळसून बसणं तुला राशींच्या मित्रांना कधी जमत नाही वृत्ती ही व्यापारी स्वरूपातली असते गिवॅन टग कारण याचं बोधचिन्हच कसं आहे तर व्यापारामध्ये सगळ्यात जास्त उपयोगी येणारं तू, जे तुळ तुळा किंवा जर आपण तराजू म्हणतो तर तराजू त्याचा आहे त्यामुळे वृत्तीमध्ये स्वभावामध्ये व्यापारीपणा असतो बॅलन्सिंग वृत्ती असते जर संपूर्ण समाज एकत्र असेल तर त्याच्यामध्ये तुला ते राशीची जी मित्रमंडळी आहेत ती त्यांना बॅलन्स करण्याचं काम करतात तुला राशींच्या मित्रांचा स्वभाव हा नेहमी व्यवहारिक असतो दृष्टिकोनसुद्धा व्यवहारिक असतो मात्र तरीही ते रसिक स्वरूपातले असतात कलात्मकता त्यांच्या मनामध्ये असते त्यांच्या बुद्धीमध्ये असते त्यांच्या मनामध्ये कलात्मकता जरी असेल तरी हे कुठल्या प्रकारे व्हलगरपणा त्यांच्यामध्ये कधी नसतो योग्य वेळेचं आणि योग्य काळाचं मार्गदर्शन करण्यासाठी ही अत्यंत सुलभ आणि सुंदर पद्धतीने मानली जातात तुला राशींच्या मित्रामध्ये गांभीर्य असतं अत्यंत बुद्धिवान स्वभाव असतो त्यांच्या मनामध्ये निरंतर वेगवेगळ्या गोष्टी उत्पन्न होत असतात आणि त्या गोष्टीवरती विचार करून त्या गोष्टीला प्रॉपर मार्गाने इम्प्लिमेंट करण्याचं कार्यान्वित करण्याचं कार्य तुला मंडळीची किंवा तुला राशीची मंडळी नित्यनिमाने करत असतात तुला राशींची ग्रहणशीलता खूप चांगली असते समोरचा जे सांगत आहे ते समजून घेण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असते ती ऐकून घेण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असते हम करेसो कायदा किंवा आम्ही सांगतो तेच मोठेपणा असं तुला राशीची मंडळी किंवा मित्र कधी बोलत नाहीत त्यांच्या कुंड कुंडलीमध्ये किंवा त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वामध्ये मनमोहकपणा असतो जे डोळे असतात ते थोडेसे कामूक स्वरूपातले असतात आणि तुला राशींच्या मंडळींना तुला राशींच्या मित्रांना नेहमी अपोजिट सेक्सविषयी किंवा भिन्नलिंगी व्यक्तीविषयी खूप मोठ्या प्रमाणात आकर्षण असतं जर तुम्ही तुला राशीचे पुरुष असाल तर स्त्रियांबद्दल खूप मोठं आकर्षण असतं स्त्रिया असाल तर पुरुषांबद्दल तेवढंच आकर्षण असतं त्यांच्या मनामध्ये थोडीशी विलाशीपणा असतो रसिकता असते सौंदर्याकडे पाहण्याची वेगळी गोष्ट किंवा वेगळी नजर त्यांच्यामध्ये असते वेगवेगळ्या वस्तूंना ग्रहण करणं किंवा वेगवेगळ्या वस्तू एकत्रच संग्रही करणं त्यामध्ये पण अत्तर असेल किंवा कॉस्मेटिक प्रोडक्ट असतील अशा गोष्टी एकत्रित करणं त्यांचा संचय करणं त्या निरंतर खरेदी करत राहणं किंवा ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करत राहणं हे तुला राशींच्या मित्रांना खूप मनापासून आवडतं इतरांपेक्षा आपण खूप वेगळे आहोत असा एक भाव नियम नियमितपणे तुला राशींच्या मित्रांमध्ये मित्रां असतो आणि समोरच्या व्यक्तीवरती हे प्रमाणापेक्षा थोडा अधिक प्रमाणात विश्वास ठेवण्याचं कार्य करत असतात समोरच्याने जरी आपला विश्वासघात ठेव केला तरीही त्या गोष्टीपासून योग्य धडा घेऊन त्याचाच विषय किंवा तोच मार्ग दुसऱ्यासाठी ते अवलंबत नाही तर दुसऱ्यावरती सुद्धा तशाच मनापासून ते विश्वास ठेवतात आणि अशा गोष्टीमुळे तुला राशींच्या मित्रांची फसकत बऱ्यापैकी होत असते सत्य बोलणं ह्या या राशींच्या मंडळींना खूप आवडत असतं आणि तुला राशीचं वैशिष्ट्य आहे शुक्र असल्यामुळं की रसिकता मधाळता बोलण्यामध्ये सुद्धा मधुरपणा हा त्यांच्यामध्ये असतो सहिष्णू वृत्ती असते समोरच्याला समजून घेण्याची वृत्ती असते नीटनिटकेपणा आणि टापटिपणा याची आवड तुला राशींच्या मित्रांना असते आणि तुला राशीची मंडळी ही मर्यादांचं पालन करणाऱ्या असतात सात्विकता सांभाळणाऱ्या असतात जरी वैज्ञानिक दृष्टिकोन असला तरी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही ह्या गोष्टीकडे त्यांचं विशेष करून लक्ष असतं कुठल्याही प्रकारच्या समाजामध्ये उत्पन्न होणारी जी कटुता असते किंवा वादविवाद असतात हे टाळण्याचं कार्य आणि कसब हे तुला राशींच्या मित्रांकडे असतं आणि अत्यंत शांततेने मनापासून व्यवस्थित कार्य करून कुठल्याही प्रकारचं मनामध्ये एक भाव आणि बाहेर येणारा एक भाव अशा गोष्टी त्यांच्या मनामध्ये नसतात तर मनापासून कार्य करून त्या गोष्टीतलं जे काही वादविवाद आहे ते टाळण्या टाळण्याचं कार्य हो। तुला राशीचे मित्र अत्यंत सोप्या पद्धतीने करतात वेगवेगळ्या आयुष्यामध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल कुठल्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी टाळण्याचं कार्य किंवा त्या अडीअडचणीतून माग मार्ग काढण्याचं कार्यसुद्धा तुला राशीला जमत असतं त्यांची वृत्ती थोडीशी त्यागी स्वरूपातली असते दुसऱ्याचं समाधान आणि त्या समाधानातून मिळणारा आनंद हा तुला राशीचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल यांचा स्वभाव थोडासा मानी असतो परंतु यांना जर आपण त्यांचा सन्मान दिला तर त्यांच्याकडून आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करून घेऊ शकतो क्षमाशील पण असतात समोर जर दहा वेळेस चुका केल्या असतील आणि समोरचा जर परत एकदा माफी मागत असेल तुल तर तुला राशीची मित्रमंडळी ही माफ करायला सहज तयार होत असतात शास्त्र आणि कला यांची आवड त्यांना असते श्रद्धावा नसतात परंतु दृष्टिकोन हा मात्र खूप सोप्या पद्धतीने आणि वैज्ञानिक पद्धतीने असतो वास्तव्ययुक्त अंतकरण या मंडळींचं असतं निश्चयी स्वभाव असतो जे ठरवतात ते पूर्ण करण्या करण्याचं कार्य हे तुला राशीची मंडळी करत असतात सचोटी त्यांच्यामध्ये खूप चांगली असते अर्धवट काहीतरी सोडून दिल्या किंवा अर्धवट काहीतरी करत आहोत मग ते परत पहिल्यापासून सुरुवात करत आहोत असं ही मंडळी कधीही करत नाहीत हा यांचा एक विशेष स्वभाव वैशिष्ट्य सांगता येईल मित्रांनो तुला राशींची मंडळी ही थोडीशी भावनिक स्वरूपात असत असतात त्यामुळे यांनी थोडंसं आपल्या भावनावरती नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे आणि कुठलाही निर्णय घेण्यासाठी या मंडळींनी उशीर कधीही लागू नये कारण बऱ्याचदा काय होतं की जसं कर्क राशीची मंडळी आहेत किंवा कन्या राशीची मंडळी आहे जशी जसे निर्णय घ्यायला घाई गरबड करतात तसं घाई गडबड ही तुला राशीची मित्रमंडळी करत नाहीत परंतु खूप जास्त उशीर लावूनसुद्धा जे ज्यावेळेस करणं गरजेचं आहे त्यावेळेसच करणं आवश्यक आहे त्यासाठी खूप जास्त उशीर लावूनसुद्धा काही कार्य होत नाही हे जाणून जर योग्य वेळी योग्य हो गे निर्णय घेतले तर आपल्या निर्णय कसोटी कसोटीसुद्धा लागणार नाही आणि आपल्याला त्याचं उत्तम फळ प्राप्त होऊ शकतं तुला राशीच्या बाबतीत हे सगळे गुण झाले अवगुण काय आहे तर इतरांना माफ करण्याचा जो स्वभाव असतो त्यामुळे अनेकदा लोक आपल्या वृत्तीचा गैरफायदा घेतात या गोष्टीवरती थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे तसंच जे कपड्यावरती काही खर्च असेल किंवा जो कॉस्मेटिक्स जसं मी सांगितलं कारण शुक्राचा प्रभाव ह्या सगळ्या रसिकता उत्पन्न करणाऱ्या ज्या गोष्टी असतात लक्झरियस ज्या गोष्टी असतात त्यावरती असतो त्यामुळे लक्झरियस गोष्टीवरती जे काही एक्सपेन्सेस असतात ते शक्यतो आपल्या राशींनी टाळले पाहिजेत जिथे जेवढं जे 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 आवश्यक आहे तेवढा खर्च हा जरूर करावा तुला राशीचा प्रभाव शरीरावरती कुठे आहे तर कंबर आहे कंबरेचे जे मनके आहेत ते आहे मूत्रपिंड आहे गर्भाशय आहे विरी आहे किंवा शुक्रजंतू आहेत या गोष्टीवरती तुला राशीचा प्रभाव असतो या मंडळींना आरोग्य हे अत्यंत उत्तम पद्धतीने लाभत असतं आणि रोगप्रतिकारक क्षमतासुद्धा उत्तम असते परंतु तुला राशीचा स्वभाव कसा आहे तर शुक्राप्रमाणे रसिक असल्यामुळे त्यातून उत्पन्न होणारे काही विकार असतात त्याकडे विशेष करून लक्ष दिलं पाहिजे विशेषतः तुला राशींच्या मित्रांना संसर्गजन्य आजार हे खूप लवकर होत असतात त्यामुळे त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आवश्यक ती काळजी या रोषींच्या मंडळींनी घेणं गरजेचं आहे जसं मी सांगितलं की कमरेवरती तुला राशीचा प्रभाव आहे त्यामुळे कमरेचे स्नायू दुखणं किंवा लोअर बॅकचा पेन होणं या गोष्टी त्रास उत्पन्न करू शकतात किंवा शरीरातले स्नायू आखडले जाणं कमरेच्या मणक्याचे विकार उत्पन्न होणं मूत्रशयाचे विकार असू शकतात किडनीच्या संदर्भातले कुठले किडनी स्टोन वगैरे आहे किंवा मग आपल्या अपेंडिक्सचे वगैरे त्रास आहेत जसं साथीचे आजार आहेत संसर्गजन्य वि विकार आहेत गुप्त विकार आहेत शरीरजन्य विकार आहेत मधुमेह किंवा डायबिटीसचे प्रॉब्लेम आहेत या गोष्टीपासून तुला राशींच्या मित्रांनी सांभाळणं गरजेचं आहे मित्रांनो आता आपण तुला राशींच्या मंडळींना नोकरी किंवा व्यवसाय कुठला उत्तम असतो ते आपण पाहूया जसं तुला राशीची मंडळी ही तराजूप्रमाणे असतात बॅलन्सिंग पॉवर त्यांच्यामध्ये खूप चांगले असते त्यामुळे बॅलन्सिंग पॉवरचा सगळ्यात जास्त उपयोग कुठे होतो तर आपण अनेकदा पाहिलं असेल की वेगवेगळ्या प्रकारचे जे जज असतात किंवा कोर्ट असतात त्या कोर्टामध्ये एक अशी स्त्री उभी असते तिच्या हातामध्ये तराजू असतो ज्याला न्यायदेवता असं म्हटलं जातं तर तराजूसुद्धा तुला राशीचं बोधचिन्ह आहे त्यामुळे व्यवसाय कार्यामध्ये ही मंडळी खूप पद्धतीने न्यायद्यानाचं कार्य करू शकतात मध्यस्थाचं कार्य खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात वकिलीचं कार्य आहे वकिलीसुद्धा ही मंडळी चांगल्या पद्धतीने करू शकतात सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित शुक्र ग्रह असल्यामुळं कॉस्मेटिक्सचं सेलिंग आहे कॉस्मेटिक्स प्रोडक्ट आहे ह्या गोष्टी करू शकतात यांना रसिकता आवडते त्यामुळे रंग काम करणारी मंडळी आहेत चित्रकार मंडळी आहेत पेंटर आहेत इंटेरियर आर्टिस्ट आहेत घराची गृहसजावट करणारे पुरुष आहेत हे सुद्धा तुला राशीने प्रभावित असू शकतात कपड्या लगत्याची तुला राशींच्या मंडळींना खूप आऊस असते आणि लेटेस्ट ट्रेडिंग असतील किंवा ट्रेंडमध्ये असणारे जे काही कपडे वगैरे आहेत जी फॅशन आहे ते आवडते त्यामुळे फॅशन डिझायनिंग ही मंडळी करू शकतात कपड्याच्या मिल आहे कपड्याची वस्त्रं तयार करणं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवण्याचं काम आहे ते करू शकतात स्त्रिया किंवा लहान मुलांचे कपडे असतात ते कपड्याची विक्री करू शकतात ब्युटी पार्लर आहे कारण तर हिऱ्याचं कार्य करणारे किंवा हिरं हिरे वगैरे विकणारी मंडळी आहेत सोन्याचे दागिने आहेत हिऱ्यांचे दागिने आहेत ते घडणावळ करणारे आहेत ज्वेलरी डिझाईन आहे फॅशन डिझायनिंग आहे हे मंडळी आनंदाने करू शकतात वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये जसं खूप मोठमोठ्या पद्धतीने फंक्शन असतात त्याचं अरेंजमेंट करण्याचं कार्य असतं फॅशन डिझायनिंग वेग आहे हे करू शकतात वेगवेगळ्या लग्नाचं साहित्य आहे त्या साहित्याचे मंडप विक्रेते मंडळी असतात डेकोरेशन असतात किंवा मग जे इलेक्ट्रिसिटीचं विद्युत रोषणाई करणारे असतात विवाह मंडळ चालवणारे असतात हे मंडळी करू शकतात वाहनविषयक व्यवसायांना आवडतात नक्षीकाम किंवा वेलबुट्टी करणारे किंवा कपड्यावरती डिझायनिंगचे काम करणारे भरतकाम करणारे कलाकुसर करणारे ही मंडळी आनंदाने करू शकतात अन्न व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय आहे त्याच पद्धतीने वेगवेगळ्या वेग प्रकारची क्रिएशनची कामं आहेत शिल्पकला आहे मूर्तिकला आहे किंवा गणपतीच्या मूर्त्या वगैरे घडवून असतं ह्या कला करणाऱ्या गोष्टी किंवा रंगकाम करणाऱ्या गोष्टी ह्या सुद्धा तुला राशींच्या मित्रांना आवडणारे व्यवसाय आहेत या व्यतिरिक्त अजून काय आहे तर शुक्र हा रस प्रधान ग्रह मानला जातो त्यामुळे फळ फळ विक्रेते आहेत किंवा रस रसवरून ज्यूस वगैरे त्याचे सेलिंग आहे बागायतदार मंडळी आहे हॉटेल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फोटोग्राफी आहे व्हिडिओग्राफी आहे सिनेमा आहे नाटक आहे नेपथ्यकार आहे आर्ट डायरेक्टर आहे कला विभागाचे अधीक्षक शिक्षक मंडळी आहे प्राचार्य आहेत शि कला क्षेत्रातलं शिक्षण घेणारे किंवा शिक्षण देणारे मंडळी आहेत हे सुद्धा कार्य तुला राशीचे मित्रमंडळी करू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे संगीतकार असतील किंवा सल्लागार असतील सल्लागार मंडळ असतील त्यामध्ये कार्य करू शकतात द्रवपदार्थाशी संबंधित व्यवसाय हे करू शकतात केमिस्ट आहे किंवा मग नेव्हिगेशन आहे दळणवळण आहे नेहमी व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय आहे सिनेमा किंवा नाटकांचे थिएटर चालवण्याचे व्यवसाय आहेत त्याची तिकीट विक्री करणारे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्या संबंधातील आता बरेचसे बिझनेस हे ऑनलाईन झाले असल्यामुळं त्या संबंधातील ऑनलाईन बिझनेस करणारे आहेत तुला राशींच्या मंडळींना सट्टा बाजारामध्ये एक बऱ्या पद्धतीने योग्य मार्गाने उचित पाशा पद्धतीने फळ प्राप्त होत असतं त्यामुळे सट्टा बाजार असेल किंवा शेअर मार्केट असेल त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे किंवा वेगवेगळ्या मित्रमंडळींचे पैसे एकत्रित करून ते इन्व्हेस्ट करणारे मंडळी हे सुद्धा तुला राशीची मंडळी असू शकतात मात्र हे जरी सामान्य राशीविषयी झालं तरी आपली वैयक्तिक राशी आणि त्या राशी राशीचं फळ किंवा वैयक्तिक राशीची किंवा जन्मकाळातली स्थिती ही काय सांगते याचा योग्य निर्णयसुद्धा उचित ज्योतिषाकडून घेऊन त्याप्रमाणे आपण आपलं कार्यक्षेत्र निवडणं हे केव्हाही उचित असतं मित्रांनो तुला राशीसाठी अजून काय उत्तम आहे तर फुलांच्या बागा आहेत फळांच्या बागा आहेत सौंदर्यात्मक स्थळं आहेत किंवा एखाद्या स्थळाचं सौंदर्यीकरण करणं आहे गार्डनिंग आहे ह्या मित्रांना आवडतं वेगवेगळ्या थंड हवेची स्थळं असतात त्या स्थळावरती कार्य करणं किंवा मग लाकडाची खेळणी बनवणं असेल पवनचक्की असेल त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अंतर्गृह असतात त्याच्या संदर्भातील कार्यक्षेत्र असतं हे सुद्धा आपली मंडळी करू शकतात तुला राशीसाठी मालक शुक्र असल्याकारणानं शुक्रवार हा आपल्यासाठी अत्यंत शुभवार आहे पर्यायी कुठला आहे तर सोमवार आहे हा चंद्राचा दिवस चंद्राचा प्रभाव असणारा दिवस आणि रविवार आहे हा सौंदर्य प्रदान करणारा आनंद देणारा रिलॅक्सेशन देणारा दिवस आहे त्याच पद्धतीने ते, सूर्याचं तेज आणि सूर्याचा प्रभाव देणारा दिवस आहे त्यामुळे आपली महत्त्वाची कामं तुला राशींच्या मित्रांनी आपल्या शुक्रवारच्या दिवशी सोमवारच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी करावीत आपल्यासाठी अनुकूल रंग कुठला आहे तर शुभ्र सफेद असणारा रंग असेल किंवा मग मोती रंग असेल भगवा रंग असेल तो आपल्या राशीसाठी तुला राशीसाठी अत्यंत उप उपयोगी हो असतो शुभरत्न कुठलं आहे तर हिरा आहे किंवा अमेरिकन डायमंड आहे पर्यायरत्न म्हणून मोती किंवा माणिकसुद्धा आपण धारण करू शकता पोळं आपण करू धारण करू शकता तुला राशींच्या मित्रांनी दान काय करावं तर सफेद वस्तू ज्या असतात सफेद वस्त्र असेल तांदूळ असेल दूध असेल या गोष्टीचं दान करावं वेगवेगळ्या फळांचं दान आपण पवित्र मंदिरामध्ये किंवा पवित्र स्थळामध्ये दान करावं त्याच पद्धतीने वेगवेगळ्या मंदिराचे रंगरंगोटीचं कार्य असेल किंवा मूर्ती निर्माण करण्याचं कार्य असेल कळस स्थापनेचं कार्य असेल या कार्यामध्ये आपण सहभाग घ्यावा या कार्यात आपण दानदक्षिणा प्रदान करावी त्याने ज्या राशीतील काही दोष असतील जन्मकालीन काही विकार असतील ते यामध्ये निवारण होऊ शकतात आज आपण तुला राशीविषयी जाणून घेतलं पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील राशी अर्थात मंगल ग्रहाची दुसरी राशी वृश्चिक राशी याविषयी जाणून घेऊया या ठिकाणी आता आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या हरिओम आणि नमस्कार